नवीन वर्षाच्या सोनेरी पहाटेत अजलपूर येथील समस्त शकुंतला, रेल बचाव सत्याग्रही व महिला मंडळी यांनी हातात झाडू घेऊन रेल्वे स्टेशन अचलपूरमध्ये सर्वप्रथम स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवून परिसर स्वच्छ केला. तर माहेर फाउंडेशनच्या शेकडो महिलांनी आपल्या भजनाच्या स्वरातून शकुंतला सुरू करण्याची विनवणी शासनाला केली. शकुंतला रेल्वेचा 110वा वाढदिवस व शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या 11व्या टप्प्यातील जनआंदोलनाला अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली व शकुंतला रेल्वेच्या जीवन प्रवासपथी तर फिनले मिल मधील काही विशिष्ट बाबी व्यथा आपल्या मनोगतातून मांडली. तरी आपल्यावर पुरा प्रभाव हा इंग्रजाचा आहे ते नाकारता येत नाही. घरच्या टॉयलेट पासून शौचालयापासून जरी पकडलं तुम्ही सुरुवात केली झेंडा जरी कुठला असला तरी तुमचं वर्तणूक आता पूर्ण इंग्रजाचं झालेलं आहे. लुगडं गेले, धोत्र गेले, गेम गेले, कबड्डी गेली, खो क्रिकेट आला, गेम पासून तर सगळ्यापर्यंत आपण बदललं आहे. म्हणाले फक्त आपण म्हणतोय की हम हिंदू आहे, हम मुसलमान आहे, अंदर से जाएंगे तो आप इंग्रजी आहे. कंपनीनं अजूनही याच्यावरचा ताबा कितपत सोडला हे अजूनही पता नाही. आम्ही याच्यावर अर्धा तास चर्चा पण घेतली होती विधानसभेमध्ये जेव्हा चंद्रकांत पाटील परिवहन आणि त्यांच्याकडे बांधकाम मंत्री होतं. त्यांनी त्याच्यात उत्तर दिलं होतं का बच्चू उद्याच मी, मला माहीत आहे सभागृहातले उत्तर कसे असतात, उद्याच मी पत्र लिहितो आणि लगेच तुमची पण बैठक घालतो, आपण मिनिस्टरसोबत बोलू, असं करू तसं करू. मला वाटलं बाप बरं असं होऊन काहीतरी. पण चंद्रकांत पाटलांनी नंतर मी पत्र दिलं तर ते म्हणे आता आपण असं करू बच्चू, स्वतःच आपण दिलेली जाऊ. म्हटलं असं घुमत राहा मला व्यवस्थित असं घुमवण्याचा प्रयत्न तुम्हाला माहीत आहे जेपर्यंत कठीणही नाही सोपा आहे, दोनही मधातला याच्यात आपल्याला व्यवस्थित घुसावं लागेल, एकत्रित होऊन ही लढाई लढावं लागेल. खासदारकांचं खासदारकीचं खरं तर खासदारांचं योगदान फार महत्त्वाचं असतं अशामध्ये. कारण पूर्णतः केंद्राचा प्रश्न आहे. जेव्हा फिनले मिल आम्ही सुरू केली तेव्हा मला अजूनही आठवतं महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लहानशी बातमी आली होती आणि एकदम लहान, ह्या बातम्या एकदम लहान असतात आणि थापड मारली बच्चू कडू हेडलाईन होती, ब्रेकिंग न्यूज. आणि टेक्सटाईलनं धोरण स्वीकारलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मिल विक्री काढल्या, मुंबईतल्या 6 मिल विक्री काढल्या होत्या, हे पण मिल विक्री काढली होती. आणि तेवढी बातमी घेऊन मी शरद पवार साहेब तेव्हा कृषीमंत्री होते मला अजूनही आठवतं, पण शरद पवार साहेबांकडे जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी लगेच फोन वाघेरा साहेबांना केला, तेव्हा वस्त्रोद्योग मंत्री होते आणि वाघेरांचं त्याचं मला तुम्ही बच्चू आज नको हो उद्या तू थांब, आणि त्यांनी मला थांबवलं वाघेरा साहेबांकडे घेऊन गेलो. वाघेरा साहेबांना सांगितलं तर सीएमचं शिफारस असल्याशिवाय मला करता येणार नाही, कारण तेव्हा काँग्रेसचं राज्य वरती आणि खाली सुद्धा काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शिफारस आणा, मी माझं काम करतो. कारण इथे मागणी होती का पुट्टीपुरीला ही मिल वांगाची चतुर्वेदीचा आग्रह होता झालेली विदर्भ मिल. आता काही लोकांना ते आपण किती काही पटवून सांगितलं पाहिजे पण थोडं जमते बाबा. यावेळी केंद्राचा हा प्रश्न असून एक अभ्यासू समिती गठीत करून आपण रेल्वे सुरू करण्याचा 100% सर्वपक्षीय प्रयत्न करू असे आश्वासन आंदोलक यांना केले. तर माऊले फॅब्रिकेशन तयार केलेल्या शकुंतला रेल्वे इंजिनचे प्रतिकृतीचे कौतुक सुद्धा यावेळी केले. तत्पश्चात आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तर शकुंतला रेल्वे सत्याग्रही गजानन कोल्हे, योगेश खांजोडे, राजा धर्माधिकारी, संतोष नरेडी, धनंजय नाकील, राजेश अग्रवाल, ज्ञानेश माहुले, सुनील खांजोडे, दीपाताई तायडे, सुरेश प्रजापती, राजेंद्र मुंदे, मुरलीधर ठाकरे, वसंतराव धोबे, रामदास म्हस्के, डॉक्टर नरेंद्र रायकवार, प्रवीण तोडगवार, निलेश सातपुते, पंकज गुप्ता, रवी गुप्ता, विजय गोंडचोर, शिवा काळे, चैतन्य बुद्धे, ज्येष्ठ पत्रकार संजय जोशी, जयकुमार चर्जन, सतीश अकोलकर उपस्थित होते. तर माहेर फाउंडेशनच्या दीपाली विधळे, प्रीती गाडगे, सोनम गाठे, सुनीता वैद्य, ममता डहाके, रेखा धंधार, वंदना जवंजा, शोभा धुंडे, उषा बारखडे, पुष्पा भोरे, सुवर्णा मोहोड, शारदा उईके, अस्मिता धांडे, उज्ज्वला माकोडे, दीपा चंदेल सहित शेकडो महिला यांनी उपस्थित राहून शकुंतला रेल्वेवर वेगवेगळे भजन म्हणून लक्ष वेधले. शकुंतला रेल्वेच्या 110व्या वाढदिवस व जनआंदोलनप्रती प्रस्ताविक राजा धर्माधिकारी यांनी केले. तर शकुंतला रेल्वेचे सुंदर भजन जयकुमार चर्जन यांनी आपल्या शब्दातून मांडले. शकुंतला रेल्वेच्या 40 वर्ष प्रवासाची सत्यतापूर्ण माहिती संजय जोशी यांनी दिली. तर गेल्या 7 वर्षांपासून टप्प्याटप्प्याने झालेल्या आंदोलनाची माहिती गजानन कोल्हे, योगेश खांजोडे यांनी दिली. यांच्या मार्फत आपण त्यांना बक्षीस वितरण केलेलं होतं. त्यानंतर आज जे रंगरंगोटी दिसत आहे तुम्हाला, हे भंगारावस्थेत पडलेली होती, याला रंगरंगोटीचा कार्यक्रम पण एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून इथे केलं गेलेलं आहे. त्यानंतर रक्तदान शिबिर
आणि स्वाक्षरी अभियान मध्ये गजू बोलले का 10,000 जास्त स्वाक्षऱ्या झालेल्या आहे आणि मूर्तिजापूरच्या समोर आपल्या 80,000 जवळपास गेलेले आहे. त्यानंतर 23 मार्च 2022 ह्या दिवशी आपण शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना या रेल्वे स्टेशनवर श्रद्धांजली अर्पित केली. श्रद्धांजली अर्पित करून त्याच दिवशी आपण इतका मोठा व्यापारी वर्ग जो आहे आज पहिल्यांदा कोणत्या आंदोलनमध्ये सहभागी न होणारा हा व्यापारी वर्ग हा रस्त्यावर बसला. प्रत्येक चौकाचौकात बसून त्यांनी स्वाक्षरी घेतली लोकांच्या. त्यानंतर शहीद यांना स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर आता लगेच दिवाळी झाली. दिवाळीला आपण इथं दिवाळीचा दीपोत्सव साजरा केला. हे जे गोरगरीब काही रहिवासी इथले त्यानंतर इथले काही जे त्या शकुंतला रेल्वे ज्यांनी काम केलं त्यांचा सत्कार सुद्धा घेतला आपण त्या ठिकाणी कामगार आणि गोरगरीब चिमोकले यांना फराळ गिळा वाटप करून आपण सर्व गोष्टीला तिथं आपण समाप्ती केली होती. पण ॲक्च्युली असं झालं की आम्ही गेल्या महिन्यामध्ये माननीय राज्यसभा सदस्य तसेच मला वाटते केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिल बोंडे साहेब यांना पण भेटलो. तिथे पण एक निवेदन दिलं, त्यांनी आश्वासन दिलं की बा राष्ट्रपती महोदय महामहिम आणि केंद्रीय रेल्वे प्रबंधक अश्विन कुमार वैष्णव यांची भेट घालून देणार म्हणून. आता 8 दिवसांवर माननीय मूर्तिजापूरचे आमदार श्री हरिजी पिंपळे यांना पण आम्ही भेटलो. इथे संजयजी धोत्रे त्यानंतर रामदाजी तळस आणि रावसाहेब दानवे साहेब यांच्यासोबत गजूबू आम्ही कंटिन्यू मध्ये त्यांच्यासोबत आम्ही पत्रव्यवहार करतच आहे बोलतच आहे. पण आज योग संजोग असा आहे की आज 110 शकुंतलाचा वाढदिवस 1919 त्याची पायाभरणी झाली होती. 1912 शकुंतला विषयी महत्वाचे नमूद करताना सुरू करण्यासाठी मंत्रालयात एक बैठक लावावी म्हणून बच्चू कडू यांनी सत्याग्रही कडून विनंती करण्यात आली. स्वच्छता अभियान, रेल्वे स्टेशन सजावट, भजन गीतमाला, रेल्वे इंजिन प्रतिकृती, सदर उपक्रम प्रति संजय डोंगरे, राजेंद्र मुंदे, प्यारेलाल प्रजापती, शुभम प्रजापती, ममता डहाके, दीपा तायडे, सूरज कोठाले, राजू कोठाले, तैसीम शेख, मिलिंद तंतरपाले, शुभम इंगळे, माणिकराव तोटे, मंत्र विश्वकर्मा यांनी प्रयत्न केले. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.